स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. सिव्हिल रुग्णालयाच्या आवारात तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याचे उघड. ठाणे महानगरपालिकेच्या भिंती रंगवा ठाणे सजवा या उपक्रमाला झाली सुरुवात. ठाणे नगर पोलीस स्टेशनचा कायापालट कधी होणार ठाणेकरांचा सवाल. सत्यम लॉज प्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गावित यांची झाली बदली. ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या शिवशिल्पाच्या दुरुस्तीला अखेर मिळाला मुहूर्त. भाईंदर येथील इंडोर स्टेडियम मागील 2.5 वर्षापासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत. सिव्हिल रुग्णालयाच्या आवारात तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याचे उघड झाले आहे. काल रात्रीच्या वेळेस सिव्हिल रुग्णालयाच्या आवारात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याचे उघड झाले आहे. मातंग समाजाचे नेते नरेश शिंदे यांचा भाऊ सुरेश शिंदे याने पूर्व वैमनस्यातून सामाजिक कार्यकर्ते राहुल दामोदर व त्यासोबत असणाऱ्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राहुल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना नागरिकांनी पकडून सिव्हिल चौकीत जमा केले, मात्र तेथून सदर आरोपी पसार झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच ठाणे नगर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या आरोपींचा शोध ठाणे नगर पोलीस करीत आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th floor बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महानगरपालिकेच्या भिंती रंगवा ठाणे सजवा या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. अगदी 7 वर्षाच्या चिमुकल्या हातापासून सत्तरीतल्या नामवंत आर्टिस्ट सर्वसामान्यांनीही हातात कुंचला घेत कॅनव्हसवर नव्हे तर भिंतीवर चित्तारलेल्या कलाकृतीतून ठाण्याचा इतिहास, वर्तमान, भविष्य याचबरोबर निसर्ग, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, सामाजिक परिस्थिती रेखाटली गेली आणि ठाण्याच्या भिंती जणू बोलक्या झाल्या. पदचाऱ्यांबरोबरच वाहन चालकांनीही भिंतीवरील रंग आविष्कारावर मोबाईलमध्ये टिपत त्यांचे कौतुक केले. याला निमित्त ठरले ठाणे महापालिका आयोजित भिंती रंगवा ठाणे सजवा या उपक्रमाचे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा औपचारिक उद्घाटन सोहळा काल सकाळी झाला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे, चित्रकार राम केवटे, दिलीप घोलप, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, स्थायी समिती सभापती संजय वागुले, सभागृह नेते ऍडव्होकेट अनिता गौरी, विरोधी पक्षनेते संजय भोईर, आयुक्त संजीव जयस्वाल आदी यावेळी उपस्थित होते. सिंगनिया शाळेलगतची भिंत यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात रंगवण्यात आली. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात गेल्या आठवडाभर कॅडबरी जंक्शन, सिंगनिया शाळा, समतानगर, कळवा एसटी कार्यशाळा, कोपरी एसटी थांब्यांच्या भिंती, कौसा क्रीडा प्रेक्षागृहाची भिंत, नितीन जंक्शन येथील उड्डाणपुलाचे खांब, आनंद दिघे प्रवेशद्वार, कोपरी सर्कल मिळून सुमारे 55,000 चौरस फुटाच्या भिंती रंगवण्यास सुरुवात झाली. त्यातील बहुतांश भिंती रंगून पूर्ण झाल्या आहेत. अभिनव उपक्रम ठाणे महापालिकेने सुरू केलेला आहे. सर्व चित्रकार, कलावंत, ठाणेकर या सगळ्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेण्याचं काम आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलं आहे. मी आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करतो, महापौर आणि त्यांच्या सर्वांचं अभिनंदन, महापालिकेचं अभिनंदन करतो. शहर विकासाचं कार्य करत असताना, रुंद रस्ते देत असताना, पाणी देत असताना, मूलभूत सोयीसुविधा देत असताना या कलावंतांना देखील एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. हा एक प्लॅटफॉर्म केला आहे दिलेला आहे आणि नुसतीच या भिंती रंगवलेल्या नाही तर या भिंती बोलत्या आहेत आणि बोलक्या भिंती आहेत. त्याच्यातून एक कन्सेप्ट आणि थीम रंगवण्याचं काम या ठिकाणी या कलावंतांनी केलं आहे. ठाणे हे कलावंतांचं शहर आहे. खरं म्हणजे त्यांना एकत्र करण्याचं काम
आणि या सर्व उपक्रमामध्ये भिंती रंगवा भिंती ठाणे सजवा या अतिशय अभिनव अशा उपक्रमामध्ये त्यांना सर्वांना सहभागी करून घेतलं आहे हे विशेष आहे, म्हणजे सगळ्यांचा सहभाग आहे, चित्रकार आहेत, कलावंत आहेत, स्टुडंट्स आहेत, शिक्षक आहेत, सगळे यांची इन्व्हॉल्वमेंट फार महत्त्वाची आहे आणि म्हणूनच या अभिनव उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो. या शहराचा विकास करत असलेल्या आयुक्तांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन, मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. To do the DTH recharge immediately, just click on TGSB Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. ठाणे नगर पोलीस स्टेशनचा कायापालट कधी होणार असा सवाल ठाणेकरांनी केला आहे. ब्रिटिशांनी स्थापन केलेले ठाण्याचे पहिले टाउन पोलीस स्टेशन दुर्दैवाने आजही पारतंत्रातच आहे. अनुभवाने ज्येष्ठ असलेले हे पोलीस स्टेशन अति कामाने पार गुदमरलेले दिसत आहे. 500 अधिक जोखमा सांभाळणारं आणि संपूर्ण 2 जिल्ह्याची यंत्रणांचे रक्षण करणाऱ्या या ठाण्यात फक्त 142 पोलीस राबत आहेत, याला यह तो नाइंसाफी है. या पोलीस स्टेशनचा कायापलट कधी होणार असा सवाल ठाणेकर करीत आहेत. तुमच्या हातीत क्राईम रेट कमी आहे, मग तुम्हाला तातडीने मनुष्यबळाची आवश्यकता नाही. पण याच ठाणे नगर पोलीस हद्दीत पहाटे भाजीपाला बाजार सुरू झाल्यापासून ते स्टेशनवरून येणारे प्रवाशांच्या लोंढ्याचे कोर्ट नाक्याच्या दिशेने येणारी संख्या पाहता दिवसाअखेर जवळपास 3 लाखांहून अधिक नागरिकांची वर्दळ असते. शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी अति महत्वाच्या व्यक्तींचा सतत राबता म्हणून तर वर्षातील 365 दिवसांपैकी 1 दिवसाआड होणारी आंदोलने, मोर्चे, उपोषण याबरोबरच जिल्हा सत्र न्यायालयात संवेदनशील प्रकरणातील आरोपींना ने आण करते वेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून तात्काळ एकावेळी पोलीस बळ पुरवावे लागते. अशा परिस्थितीत आवश्यक 203 पैकी केवळ 142 मनुष्यबळ कार्यरत आहे, उर्वरित 61 जणांची मागणी सातत्याने करत आहोत. निदान आहे तेवढे तरी मनुष्यबळ पुरवले तरी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामावरचा ताण हलका होण्यास मदत होईल. मात्र अलीकडेच पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतील PCR मोबाईल व्हॅनमुळे गुन्हे नियंत्रणात आणणे शक्य झाले असल्याची माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्माधिकारी यांनी दिली. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. सत्यम लॉज प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गावित यांची बदली झाली आहे. ठाणे शहरातील लेडीज बार आणि लॉजच्या बेकायदा बांधकामांना कर आकारणी व नळ जोडण्या कोणी केल्या याची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलेत. असे असताना उपवनेतील सत्यम लॉज प्रकरणाचीही ठाणे पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर वर्तनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक KG गावित यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक MN सातदिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहरातील बार आणि लॉजच्या बेकायदा बांधकामांविरोधात महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत शहरातील अनेक बार व लॉज जमीनदोस्त करण्यात आले आहेत. उपवन भागातील सत्यम लॉजच्या तळघरात 290 खोल्या आढळून आल्याचा दावा महापालिकेने केला आहे, तर या लॉजमध्ये केवळ 51 खोल्या असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सत्यम लॉ सह लेडीज बार आणि इतर लॉच्या बेकायदा बांधकामांना कर आकारणी व नळ जोडण्या कोणी केल्या याची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. तसेच सत्यम लॉज प्रकरणामुळे सर्वत्र टीका होऊ लागल्याने ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. वर्तनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मार्फत ही चौकशी करण्यात येत आहे. त्यामध्ये लॉज मधील इतक्या खोल्यांबाबत पोलिसांना माहिती होती का किंवा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले याची चौकशी करण्यात येणार आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेड मध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या शिवशिल्पाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कोणत्याही क्षणी कोसळेल अशी नामुष्कीची स्थिती असलेले ठाणे महानगरपालिका मुख्यालयावरचे शिवराज्याभिषेकाचं शिल्प आता खरंखुरं दुरुस्त होणार आहे असं समजायला हरकत नाही. तसं टेंडरच आता निघालं असून लवकरच शिवराज्याभिषेकाचं शिल्प नूतनीकरण झालेलं दिसणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नव्या इमारतीवर अतिशय भव्य असं शिवराज्याभिषेकाचं शिल्प साकारलंय. मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या पाणी गळतीमुळे आणि पक्ष्यांनी बांधलेल्या घरट्यांमुळे काही वर्षातच हे शिल्प दयनीय अवस्थेकडे झुकले. त्यातच एक कोना नादुरुस्त झालाय. शिल्प धोकादायक म्हणून चर्चेला आलं. मात्र ठाणे महानगरपालिकेला गेली 4 वर्ष त्यासाठी शिल्पी आणि पैसा मिळत नव्हता. याच कारणामुळे रंगायतनचं ऐतिहासिक शिल्प देखील गेली 8 वर्ष प्रतीक्षित होतं. अखेर रंगायतन पाठोपाठ शिवशिल्पाच्या नूतनीकरणाचं आणि सुशोभीकरणासाठी ठेकेदार मागवण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली असून लवकरच या शिल्पाचा प्रश्न संपेल असं वाटतंय. या शिल्पावरील बरोबरच आता अनेक रखडलेल्या राम गणेश गडकरी शिल्पाचं काय झालं या प्रश्नांचाही उचल खाल्ले. 67 लाख रुपये खर्चाचं हे शिल्प केवळ 2 दिवसाच्या फिनिशिंगसाठी गेली 50 दिवस रखडून आहे. मॉड्युलर पद्धतीचं हे वजनानं कमी असलेलं शिल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. 37 वर्ष ऊन वारा सोसलेलं जुनं नादुरुस्त शिल्प बदलून हे नव्या पद्धतीचं शिल्प उभं राहतंय. त्याचं आयुष्य मोठं असून 10 वर्षानंतर रंगायतन जणू नव्यानं बांधलं गेलं तरी हे शिल्प पुन्हा स्थापन करता येणार आहे. मागील 2.5 वर्षापासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेले इंडोर स्टेडियम त्वरित सुरू करा अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त डॉक्टर नरेश गीते यांची भेट घेऊन केली. 20 एप्रिल 2011 महासभेत नाईक यांच्या खासदार निधीतून इंडोर स्टेडियम बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. हे स्टेडियम भाईंदर पूर्वेकडील 16,600 चौरस मीटर जागेवर उभारण्याचे ठरवले. परंतु पालिकेच्या ताब्यात असलेल्या 1,768 चौरस मीटर जागेवर पहिल्या टप्प्यातच ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे भूमिपूजन 13 मे 2012 मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. 21 कोटी 35 लाख खर्चून बांधलेल्या स्टेडियमचे उद्घाटन 21 फेब्रुवारी 2014 रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. स्टेडियम 2.5 वर्षापासून धूळ खात पडून आहे. स्टेडियम सुरू करण्यासाठी प्रशासनाने धोरण निश्चित केले असले तरी त्यातील अटी किचकट असल्याने अद्याप कंत्राटदार मिळालेला नाही. यामुळे त्याच्या सुरू होण्यावर प्रश्नचिन्हाचे सावट घोंगावू लागल्याने ते त्वरित सुरू करा अशी मागणी नाईक यांनी केली आहे. यावर आयुक्तांनी धोरणातील जाचक अटी काही अंशी शिथिल करून त्याची निविदा प्रक्रिया याच आठवड्यात सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी विरोधी पक्षनेते लिलायक शेख, राष्ट्रवादीचे गटनेते बर्नार्ड डिमेलो, महिला जिल्हाध्यक्षा ज्योत्स्ना हसनाळे, नगरसेवक ध्रुव किशोर पाटील, सुरेश खंडेलवार, आसिफ शेख, नगरसेविका दक्षता ठाकूर, पदाधिकारी राजेंद्र ठाकूर, रमजान खत्री यावेळी उपस्थित होते. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी.
ठाणे दर्पण नृत्यवाणीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.